प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। नमस्कार, मी गौरी। मी उभी आहे फुले मार्केट या भागामध्ये। रोज दिवसेंदिवस वाढणाऱ्या जळगावमध्ये अतिक्रमण, त्यावर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। जळगाव शहर महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष वावळे सर माझ्यासोबत आहे, जाणून घेऊया त्यांच्याकडनं। सर, जळगाव शहरामध्ये दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत होतं आणि आता त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाईला सुद्धा सुरुवात झालेली, तर काय सांगाल, आतापर्यंत काय काय कारवाई करण्यात आलेली आहे? प्रामुख्याने कोरोना पार्श्वभूमीच्या कालावधीमध्ये महानगरपालिका क्षेत्र जे आहे आपलं, त्या क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमीत कमी व्हावा, सामान्य नागरिकांचं कोरोनापासून संरक्षण व्हावं, याच्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदय, मान्य आयुक्त महोदय आणि मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये ज्या नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स असेल, मास्क असेल किंवा सॅनिटायझर्स असतील याचं पालन नसेल केलं तर त्यांच्यावरती रितसर कारवाई केली जात आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याबरोबरच 200 रुपयांचा दंडसुद्धा आकारणी करण्यात येत आहे। दुसरी लाट येण्याची शक्यता सर्व स्तरातून व्यक्त होत आहे, त्या स्तरातून त्या व्यक्त होणाऱ्या शक्यतेवर जर आपण वेळोवेळी उपाययोजना केल्या नाहीत तर ती तुम्हा आम्हाला कधीतरी या बाबीसाठी कारणीभूत ठरू शकेल। करावे, धन्यवाद। सर, अतिक्रमणाबाबतीत काय सांगाल तुम्ही? अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जो शहराचा मुख्य एरिया आहे, जसं की टॉवर चौक असेल, गाणेकर चौक असेल, सुभाष चौक असेल आणि पुष्पलता मेंढाळे चौकापर्यंत, ह्या एरियामध्ये जास्त बिझनेस ॲक्टिव्हिटी आपल्या ह्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये होत आहेत। त्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांचे दुकानं बाहेर असतील, जे अनऑथराइज हॉकर्स असतील, याच्यावरती आपण कडक स्वरूपाची कारवाई हाती घेतलेली आहे आणि सर्वसामान्यांना जी जागा त्यांच्या मुवमेंटसाठी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे ती त्यांना उपलब्ध करून देतो आहे, जेणेकरून रस्त्यावरची गर्दी तर टळेलच टळेल, त्याबरोबर मल्टिपल हँडलिंग होऊन जो माल विक्री होतो त्याच्यामुळे कोरोनाला प्रसार होण्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण होते, त्याच्यावरही नियंत्रण मिळू शकेल। धन्यवाद। धन्यवाद सर। जळगावमध्ये वाढत्या अतिक्रमणावर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे, बघूया आता पुढे काय होतं। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत मी गौरी, इंडिया ॲप तक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खान्डे सेंटर